तर नमस्कार, आज रविवार निमित्त आपली बहीण आलेली आहे लांबून. आज किचनचा ताबा तिने घेतलेला आहे वहिनीकडून खेचून, की आज मी काहीतरी नवीन पदार्थ बनवणार आहे. तर आज आपल्याला नवीन काहीतरी आयटम खायला मिळणार आहे. मागे वॉशिंग मशीनचा आवाज येतोय, बाहेर टीव्ही चाललो आहे. आपले प्रणय शितप जावई बुवा पण आले आणि आज सोनूच्या कामांना आराम आहे. झालेत काम, म्हणजे मी लेट उठलोय त्यामुळे मला काय माहिती नाही. तर आता आपण बघूया आपली श्वेता दीदी काय बनवते. काय तुझ्या रेसिपीचं नाव काय? रेसिपीचं नाव आहे जे बनेल ते खाओ. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. पर त्याच्यामध्ये इंग्रेडिएंट्स काय काय, म्हणजे काय काय मटेरियल घेतले तू? प्लस आपण पोटॅटो कुक करून घेतले, त्याचं आपण मिश्रण बनवणार आहोत. तर हे श्वेताने ब्रेडचे साईडचं जे असतं कडक ते कापून घेतले. नंतर ब्रेड क्रम्स, हे काय ब्रेड क्रम्स? ब्रेड मिक्सरला लावून ते बारीक. अच्छा अच्छा, ओके, सॉरी मला माहिती नव्हतं या पदार्थ. मला वाटलं की हे खोबऱ्याचं किस आहे, पण हा खोबऱ्याचं किस नाही, हे ब्रेडचा चुरा केलेला आहे बारीक मिक्सरला लावून. ते इंग्लिश मध्ये त्याला बोलतात ब्रेड क्रम्स, असं श्वेता दीदी बोलली. कडांचा हे साईडचे जे कडक असतात जे आपण सँडविच वाला टाकतो, नाहीतर आपण पण साईडला असं कापून वेगळं करतो, तर त्याचा पण ती काहीतरी बनवणार आहे, त्याला पण क्रम्स करणार आहे. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ आज आपल्याला खायला मिळणार आहे. तर आपण आता भेटू थोड्या वेळेत. हे काय धपाटे बटाट्याचे? हा बटाटा पुसकरून त्याचा काय बनवलंय, चोपणी केली, जमीन बनवली, त्याचे कांदे पेरतोय. अशा पद्धतीने आमच्या घरात सदैव हास्य जत्रा असते. एका साईडला आपण तेल गरम करून ठेवूया, फक्त कांदाच का तुम्ही काय टाकायचं बघू शकता. नवीन प्रकारे आता कसे स्वतः ते बनवते ते बघूया. तुम्हाला काय वाटतंय काय बनवतात हे जरा सांगा की. हे ना पकोडे सारखं नाही तर सँडविच सारखं काहीतरी बनत आहे. अंडा आणि ब्रेड, सॉरी अंडा ब्रेड आणि बटाटे. लग्नानंतर बरेच हात चालत आहेत ना इथे? आधी तर काय चालतच नव्हतं, आधी झोपेतून उठायला व्हायचं काय झाले बाबा. प्रणय रावांची मजा आहे बाबा. एक्सपेरिमेंट चाललं तुझ्यावर लक्षात, म्हणजे आमची पोट खराब होण्यापासून वाचवली तिने. हा माणूस सागूत राहायला. किचन किंग मसाला, किचन किंग मसाला याने वेगळाच स्वाद येतो. पण ह्याचं प्रमाण वगैरे काय नाही, जेवढं येईल हातात तेवढं टाकतात. इथे ब्रेड रेडी आहेत, इथे ब्रेडचा चुरा पण रेडी आहे, कढई रेडी आहे, इथे ब्रेडचे सारण तयार होते, आतमधलं सारण हे तयार होते. तर बनवल्यानंतर बघू कसं दिसेल ते. कढईत तेल टाकलेलं आहे. A few moments later. तर आपण जरा फोनवर बिझी होतो तर तेवढ्या वेळात येणे भाजी मारली इथे. हे आपले काय काय टाकलं त्याच्यात, आपलं हे तर मिश्रण माहितीच आहे तुम्हाला. फक्त आपण ब्रेडवर पिझ्झाचा थोडा लावला, थोडा सेजवल चटणी लावली,
आणि पिचकू टोमॅटो सॉस लावला थोडासा. इथे अंडा फेटून घेतलंय. अंडा फेटून घेतले ब्रेड क्रम्स आहेत. फेटलेलं अंडा. ओके, आता कसं करणार आहे? हा तापले तेल तापले असं कळत. आपण आता फर्स्ट पहिला देवाला तर आज संडेला काहीतरी वेगळं काहीतरी आयटम खायला भेटणार आहे. पण ती कधी होईल काय माहिती नाही. आता 3 वाजत आले. संध्याकाळच्या जेवणाची वेळ हळूहळू दिली चालली जवळ. व्हिडिओसाठी आपण पॅन जवळ घेतो. 1/2 लिटर तेल टाकलंय. आपण फर्स्ट पण पहिला डिप करूया याच्यात अंड्याच्या याच्यात. हळूहळू कर. हळूहळू केलं तर असं बाई ब्रेड आपला हे होणार एकदम. हे आपलं ब्रेड क्रम्स सर. आज मम्मी खुश होणार आहे याच्यावर. चला ओम गणपती बाप्पा मोरया. दुसरं रेडी करूया तोपर्यंत. पटकन करायचं आहे कारण ते ब्रेड एकदम नरम पडले. चला 2 पहिले माझे आलेले आहेत. आता मी व्हिडिओ स्टॉप करून ते खाणार आहे. तर आपले पहिले 2 ब्रेड तेलामध्ये पोहत आहेत. असं ब्राऊन झालं पाहिजे. पहिले बुक केलेत कारण पहिलं काय माझ्या पोटाला झालं तर मग हे लोक खायचं ना खायचं विचार करते. तर आता आपण डायरेक्ट भेटू खाताना. तोपर्यंत तुर्तास बाय बाय. रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम से लेने का. चला पहिला घास देवाला दिलेला आहे. त्याच लगा मेरा मजा. हो वहिनी भार्या वहिनी करूया. पहिला घास देवाला दिलेला आहे. पहिला आपण टेस्ट करू. पहिला नॉर्मल आपल्याकडे यम्मी समथिंग डिफरंट वी आर इटिंग दिस संडे. म्हणजे आमच्या 2K सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन अजून संपलेलं नाही. ऑन गोईंग कंटिन्यू आहे. मस्त मस्त छान छान मस्त या आमच्यासोबत खायला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी जेवायला बसतोय. आमच्यासोबत जेवायला या. हे आयटमचं नाव काय?
बनेल तसं खावा. कसं लागले सांगा, कसं झालं तू? चांगलं म्हणजे मला पण त्याच्यात नवीन फोन असेल तर काहीतरी बनवता येईल. हो, आणि घरातलेच पदार्थ येते, ब्रेड आणि रोज आम्ही काय बोलू, अंड बटाटा शिजवून फक्त मिक्सर करायचं. अंडी किती वेळ शिजवायचं? म्हणजे एवढं ब्राऊन बटाटा 4 शिट्या कुक आलेत. कुक छान छान मस्त मस्त. तर भेटू आपण आता अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण काहीतरी नवीन एक्सप्लोर करू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.